बारसू मध्ये रिफायनरी वरून एकच खळबळ निर्माण झाली. बारसू येथे घडत असलेल्या घडामोडींमुळे अनेक राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे कोकणात सुरू झाले. त्या निमित्ताने होणाऱ्या चर्चांमध्ये कोकणातील इतिहासाचे दाखले दिले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात काताळ शिल्पाचा तर राज ठाकरे यांच्या सभेत काताळ शिल्प आणि मराठा आरमाराचा दाखला देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या संरक्षणार्थ स्थापन केलेले नौदल आणि त्या नौदलात कर्तृत्व गाजवलेल्या मायनाक भंडारी यांचा संदर्भ कोकणाचा गौरवशाली इतिहास सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला. त्याच निमित्ताने मराठ्यांच्या आरमारातील मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाविषयी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. मायनाक भंडारी कोण होते? तर मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारी प्रमुखांपैकी एक होते. त्यांचे पूर्ण नाव मायाजी भाटकर असे होते. मायनाक भंडारी यांची समाधी आजही रत्नागिरी शहराजवळील भाटे या गावात आहे. कोकणातील परंपरेप्रमाणे गावाच्या नावावरून आडनाव लावण्याची पद्धत त्या काळात देखील प्रचलित असल्याचं दिसतं. महानायक या आरमारीतील पदवीचा अपभ्रंश मायनाक झाल्याचं अभ्यासक मानतात, म्हणूनच त्यांचं नाव मायनाक भंडारी असे. दुसरा मुद्दा हा की कोकण किनारपट्टीवर महाराजांना स्वतंत्र आरमाराची गरज का भासली? भारतीय राजवंशांनी वेळोवेळी किनारपट्टीच्या संरक्षणार्थ आरमार सदृश यंत्रणा राबवल्याचे पुरावे प्राचीन अभिलेखांमधून मिळतात. परंतु मध्ययुगीन काळात आपले या किनारपट्टीकडे दुर्लक्ष झाले होते, म्हणूनच पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शक्तींनी बिनविरोध या भूमीत आपले पाय पसरले. ज्याचे आरमार त्याचेच राज्य हे तत्व अचूक हेरून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना याच किनारपट्टीवर केली. भारताला हजारो वर्षांची नाविक परंपरा असली तरीही पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान बाळगणाऱ्या शत्रूंच्या नौदलाचा सामना करणारे आरमार उभारणं हे जिकिरीचं काम होतं. शत्रू दबा धरून होता, महाराज आरमार स्थापन करतायत याचा सुगावा लागताच पोर्तुगीज आणि इंग्रज हे महाराजांच्या कामावर नजर ठेवून होते. शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करत स्थानिक दर्यावर्दी आणि कुशल सुतार यांच्या मदतीने तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा उत्तम प्रकारे अभ्यास करून आरमाराची पायाभरणी केली. महाराजांनंतर मराठा आरमाराची धुरा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सांभाळली. मराठा आरमार सक्षम आणि शिस्तबद्ध करण्याचं श्रेय आंग्रेंकडे जातं. मराठा आरमाराच्या जडणघडणीत अनेक ज्ञात अज्ञात दर्यावर्दींचा हातभार लागलाय. महाराजांच्या सोबतीने आरमाराचा पाया मजबूत करण्यात दौलत खान, मायनाक भंडारी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मायनाक भंडारी यांचे खांदेरी किल्ला बांधण्यातील योगदान आपण आता पाहूया. जंजिरा हा सिद्धींच्या ताब्यात होता, जंजिरा किल्ला. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सिंधीला आपले अधिपत्य राखण्यात सतत यश येत होतं. त्यामुळे मराठ्यांनी जंजिरा अनेकदा सर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. म्हणूनच शिवाजी महाराजांनी पर्यायी जागा शोधण्याचं ठरवलं. या नवीन जागेच्या शोधात त्यांची नजर मुंबई जवळ असलेल्या खांदेरी उंदेरी या बेटावर गेली. महाराजांनी खांदेरी हे बेट किल्ल्याच्या बांधणीसाठी निवडलं होतं. हे जरी खरं असलं तरी या बेटावर ताबा मिळवणं इतकं सहज शक्य नव्हतं. 1962 साली मराठ्यांनी या बेटावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बेटावर पाणी नसल्याने या मोहिमेला स्थगिती देण्यात आली होती. खांदेरी या बेटाचे भौगोलिक स्थान महत्वाचे होते. मुंबई बंदरात शिरणारे किंवा तेथून बाहेर पडणारे कोणतेही जहाज खांदेरीतून दिसल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे इंग्रज आणि सिद्धी यांनी मिळून मराठ्यांना या बेटावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठा आरमाराची धुरा सांभाळत असलेल्या मायनाक भंडारी आणि दौलत खान यांना आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली नाविक समर्थांसमोर माघार घेणं भाग पडलं होतं. या युद्धात सिद्धींकडून क्रूरतेची परिसीमा गाठण्यात आली होती. अनेक ज्ञात अज्ञात मराठा आरमारी सैनिकांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली. विशेष म्हणजे मराठा आणि इंग्रज हे द्वंद्व असलं तरी इंग्रजांनीही सिद्धीच्या क्रूरतेची निंदा केली होती. असं असलं तरी मराठ्यांनी हार मानली नव्हती. मायनाक भंडारी यांचा पराक्रम पाहून त्यांना महाराजांनी हरणे गावाजवळील सुवर्णदुर्ग किल्ला जिंकण्याची मोहीम फरमावली. महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग या किल्ल्यावर तुटून पडले. त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या सोबत होता. या मोहिमेमध्ये भंडाऱ्यांचा पुतण्या धारातीर्थी पडला. मात्र मायनाक भंडाऱ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जीवावर सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला. असे हे दर्यावीर मायनाक भंडारी स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले.
शिवरायांचे अजोड तंत्र आणि दर्यावीर मायनाक भंडारींचे अजोड साहस आपल्याला थक्क करून सोडते. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.